आडीच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भारत आणि ब्रिटन यांच्या भागीदारीमध्ये मेक इन इंडिया हा उपक्रम महत्वपूर्ण भूमिका बजावेल, पंतप्रधानांचा विश्वास. मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया आणि स्मार्ट सिटी उपक्रमांना ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी दर्शवला पाठिंबा. जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम इथं भारतीय जवानांकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान, घुसखोरीचे दोन प्रयत्न हाणून पाडले. पाकिस्तानी गोळीबारात कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातले जवान राजेंद्र तुपारे धारातीर्थी, उद्या अंत्यसंस्कार. साऱ्या जगाचं लक्ष असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना ईमेल प्रकरणामध्ये एफबीआयकडून क्लीन चीट. मुंबई आणि कोकण पट्ट्यात प्रवासी वाहतूक आणि जेटी संबंधित केंद्राकडे पाठवलेल्या 69 प्रस्तावांपैकी 9 प्रस्तावांना केंद्राची मंजुरी. राज्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं सोयाबीनचं आयात शुल्क वाढवावं, मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी. आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या माजी केंद्रीय मंत्री जयवंतीबेन मेहता यांचं मुंबईत अल्पशा आजारानं निधन, आज अंत्यसंस्कार. भारत आणि ब्रिटन यांच्या भागीदारीमध्ये मेक इन इंडिया उपक्रम महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. नवी दिल्ली इथं झालेल्या भारत ब्रिटन तंत्रज्ञान शिखर परिषदेत ते आज बोलत होते. भारताच्या दौऱ्यावर असलेल्या ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे या देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. भारत आणि ब्रिटनमधल्या द्विपक्षीय व्यापार संबंधांना जुना वारसा असून तो तसाच पुढे चालू ठेवण्याकरता भारत वचनबद्ध आहे असं मोदी यांनी सांगितलं. ब्रिटनच्या परकीय गुंतवणूकदारांमध्ये भारत हा तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं ते म्हणाले. भारताच्या लवचिक अशा थेट परकीय गुंतवणुकीच्या धोरणाचा लाभ घेऊन ब्रिटननं संरक्षण, कारखानदारी आणि अंतराळ क्षेत्रात सहकार्य करावं असं आवाहन मोदी यांनी थेरेसा मे यांना केलं. भारत आणि ब्रिटनसमोर पर्यावरणाच्या दृष्टीनं अनेक आव्हानं आहेत, मात्र विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आपण त्यावर मात करू शकतो असंही ते म्हणाले. संशोधन तसंच शिक्षण क्षेत्रामध्ये दोन्ही देशातल्या युवा पिढीला जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद देत ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी भारताच्या मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया आणि स्मार्ट सिटी उपक्रमांना पाठिंबा दर्शवला आहे. भारताच्या ब्रिटनमधल्या गुंतवणुकीमुळे ब्रिटनची अर्थव्यवस्था विविधांगी झाल्याचे गौरवोद्गार थेरेसा मे यांनी यावेळी काढले. भारताच्या उद्योजकांसाठी ब्रिटननं व्हिसा धोरण शिथिल केल्याची घोषणाही त्यांनी केली. दरम्यान थेरेसा मे यांचं काल रात्री नवी दिल्लीत आगमन झालं. या दौऱ्यात आज भारत आणि ब्रिटन यांच्यातले द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करून व्यापार, गुंतवणूक, संरक्षण आणि इतर महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये करार होण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचीही भेट घेणार असून उद्या त्या बंगळुरूला भेट देणार असून कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशीही विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. पाकिस्तानच्या कुरापती अद्याप सुरूच आहेत. जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम इथं सरहद्दीवर सुरक्षा दलानं घुसखोरीचे दोन प्रयत्न हाणून पाडत एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं. काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यातल्या मेंढर परिसरामध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं आज गोळीबार केला. त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. संरक्षण प्रवक्त्यांनीही माहिती दिली. काल पूंछ जिल्ह्यातल्या नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये दोन भारतीय जवानांना वीरमरण आलं. कोल्हापूरचे सुपुत्र नाईक राजेंद्र तुपारे आणि शिपाई गुरुसेवक सिंग यांना हौतात्म्य आलं. नाईक राजेंद्र नारायण तुपारे यांना हौतात्म्य आल्याची बातमी कळताच कोल्हापुरात चंदगड तालुक्यातल्या कारवे या त्यांच्या मूळ गावी शोककळा पसरली. तुपारे यांचं पार्थिव आज कारवे इथं आणण्यात येणार असून उद्याच त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामामध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. राजेंद्र तुपारे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, आई वडील, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. राजेंद्र 13 वर्षापूर्वी सैन्यात भरती झाले होते. तसा मनमिळावू स्वभावाचा होता आणि महत्वाचं म्हणजे काय तर ज्या वेळेला तो सुट्टीवर येत होता त्यावेळेला आपल्या संबंधित मित्रांशी वगैरे चर्चा करून तिकडचे प्रसंग, आपल्या गावातील जे प्रसंग काय घडतील त्याशी तो रिलेटेड होण्याचा प्रयत्न करत होता आणि अत्यंत मनमिळावू स्वभावाचा तो एक जवान होता आणि शांत स्वभाव होता, त्यामुळे खूप जास्त लोकांचा तो भावुक होता. श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून नवी दिल्लीत दाखल झाल्यावर त्यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. या दौऱ्यात आज ते तंबाखू नियंत्रण या विषयावर नवी दिल्लीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या तंबाखू नियंत्रण या विषयावरील परिषदेचं भारत एक वर्षाआड यजमानत्व करत असतो. या परिषदेत 180 देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक तोंडावर आली असतानाच अमेरिकेची गुप्तचर संघटना एफबीआयनं डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना ईमेल प्रकरणामध्ये क्लीन चीट दिली आहे. हिलरी क्लिंटन अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पदावर असतानाचे त्यांचे ईमेल अकाउंट्स एफबीआयनं तपासले असून हिलरी यांच्यावर आरोप ठेवण्यासारखी आक्षेपार्ह गोष्ट त्यात आढळली नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाला आता अवघे काही तास उरलेले असताना डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होणार आहे हे स्पष्ट झालं आहे. अधिकाधिक मतदारांनी आपल्याच पारड्यात मत टाकावं यासाठी दोन्ही उमेदवारांचे प्रयत्न सुरु असून प्रचारासाठी त्यांचे अनेक राज्यांमध्ये झंझावाती दौरे सुरु आहेत. उद्या होणाऱ्या आणि साऱ्या जगाचं लक्ष लागलेल्या या निवडणुकीसाठी अमेरिका सज्ज झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या पाळा इथल्या आश्रमशाळेतल्या घटनेप्रकरणी आज अकोला आदिवासी प्रकल्प कार्यालयातल्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. कार्यालयाचे नायब प्रकल्प अधिकारी एस जी सुतार आणि शिक्षण विस्तार अधिकारी व्ही ए वानखेडे अशी निलंबित अधिकाऱ्यांची नावं आहेत. प्रदूषणाच्या प्रश्नावर तात्पुरत्या उपायांबरोबरच वर्षाचे 365 दिवस सजगतेनं काम केलं पाहिजे असं केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांनी म्हटलं आहे. दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं दिल्लीसह शेजारच्या पंजाब हरियाणा राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या पर्यावरण मंत्र्यांची बैठक आज बोलावली होती. या बैठकीनंतर अनिल दवे वार्ताहरांशी बोलत होते. दिल्लीतल्या प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी आरोप प्रत्यारोप करून राजकारण न करता सर्वांनी एकत्र यायला हवं असं आवाहन त्यांनी केलं. कि दिल्ली की समस्या 80% है, 20% में अन्य राज्यों से जो पराली जलने के कारण आता है वह हिस्सा है जो कि 70-80% के आसपास जल गई है. उसका जो नुकसान हमें होना था हो गया है. आगे उसको करना पड़ेगा और देखना पड़ेगा और उसे एड्रेस करना पड़ेगा. लेकिन दिल्ली के अंदर हमको 365 दिन प्रतिदिन इस पे काम करना पड़ेगा. जनवरी के अंदर राज्यों को महीने के अनुसार क्या क्या करना चाहिए, जैसा हमने दिसंबर 2015 में एडवाइजरी जारी की थी 42 पॉइंट्स की, वैसा हम एनवायरमेंट प्रोटेक्शन कैलेंडर जारी कर. मुंबई आणि कोकण पट्ट्यातली प्रवासी वाहतूक आणि जेट्टीशी संबंधित राज्यांना केंद्र सरकारकडे पाठवलेल्या 69 प्रस्तावांपैकी 9 प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. मुंबईत जवाहर द्वीप इथं तेल हाताळणीशी निगडीत जेट्टीची कोनशिला गडकरी यांच्या हस्ते बसवण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. जलवाहतुकीच्या क्षेत्रामध्ये आपल्या देशात अनेक किचकट कायदे होते, मात्र भाजपा सरकारनं याबाबत नवीन धोरण आखून विकासाच्या दिशेनं वाटचाल केल्याचं गडकरी म्हणाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. 2018 मुंबईतल्या पूर्व भागातून जलवाहतुकीला सुरुवात होईल, त्यामुळे मुंबईतली वाहतूक समस्या आणि प्रदूषणाला काही प्रमाणात आळा बसेल असं ते म्हणाले. राज्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं सोयाबीनवरील आयात शुल्क वाढवावं अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांना पत्राद्वारे केली आहे. यंदा राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्यानं तसंच शासनाच्या विविध उपाययोजनांमुळे सोयाबीनचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढल्यानं ते गेल्या वर्षीपेक्षा तिपटीनं अधिक अपेक्षित आहे, त्यामुळे सोयाबीनचे दर घसरण्याची शक्यता असल्यानं केंद्र सरकारनं सोयाबीनचं आयात शुल्क वाढवावं असं राज्य शासनाचं म्हणणं आहे. राज्य शासनानंही किमान आधारभूत किमतीवर सोयाबीनची खरेदी सुरू केली आहे, तसंच शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक उपाय लवकरच अंमलात आणले जातील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. नागपूर आणि पुणे मेट्रोचं काम एकाच वेळी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. पुण्यात कल्याणनगर इथं भाजपा कार्यकर्ता मेळाव्यामध्ये ते बोलत होते. पुणे मेट्रोला आधीच खूप उशीर झाला आहे. कंपनी स्थापनेच्या प्रक्रियेमध्ये वेळेचा आणखी अपव्यय होऊ नये यासाठी तात्पुरत्या स्वरूपामध्ये पुण्याचं काम नागपूर मेट्रोला देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या सर्व मेट्रो प्रकल्पांचं काम करण्यासाठी महामेट्रो ही कंपनी स्थापन होईपर्यंत पुणे मेट्रोसाठी ही व्यवस्था करण्यात आल्याचं गडकरी म्हणाले. पुणे मेट्रोच्या प्रस्तावाला सार्वजनिक गुंतवणूक मंडळानं मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव येत्या काही दिवसातच मंत्रिमंडळापुढे मांडण्यात येईल आणि लवकरच या मेट्रो प्रकल्पाला मंजुरी मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
बुलडाणा जिल्ह्यातल्या कोकरे आश्रम शाळेतल्या आदिवासी विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आदिवासी समाजाकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते आणि माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी केली. पाळा गावाला भेट दिल्यानंतर खामगाव इथं ते पत्रकारांशी बोलत होते. या गंभीर प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीही त्यांनी केली. आदिवासी समाजाकडे केंद्र सरकारचं जाणून बुजून दुर्लक्ष होत असून या विरोधामध्ये काँग्रेस आक्रमक पवित्रा घेणार असल्याचं मोघे यांनी सांगितलं. येत्या विधानसभा अधिवेशनामध्ये हा मुद्दा ऐरणीवर आणणार असल्याचं ते म्हणाले. नागपूरची संत्री, कोल्हापूरचा गूळ, नाशिकची द्राक्ष आणि महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीनंतर आता बीडच्या सीताफळाचाही भौगोलिक मानांकन यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. पाहूया त्याविषयीचा वृत्तांत. रानमेवा म्हणून ओळख असलेल्या सीताफळाची बीड जिल्ह्यातल्या डोंगर रांगांमध्ये मोठी पैदास आहे. नैसर्गिकरित्या येणाऱ्या सीताफळाला मुबलक ऊन मिळाल्यानं इथल्या फळांचा गोडवा अधिकाधिक वाढत चाललाय. विविध निकषांच्या आधारे धारूर 6 सीताफळाला राष्ट्रीय मानांकन देण्यात आलंय. गोडवा म्हणजे साखरेचं प्रमाण धारूर 6 मध्ये निश्चितच जास्त आहे. ते धारूर 6 मध्ये साखरेचं प्रमाण 20-22% आहे. त्यानंतर दुसरा जो क्रायटेरिया आहे ज्या मानांकन देण्याबाबतचा तो आहे की सीताफळाचे बियाचं प्रमाण कमी असावं. तर धारूर 6 मध्ये साधारणतः 15 ते 20 बिया आपल्याला आढळतात. त्यानंतर तिसरं मानांकन जे आहे ते फळांचा आकार पाहिला जातो, वजन पाहिलं जातं. तर फळांचा आकार मोठा असून डोळे देखील अगदी सीताफळाचे भरभरून आपल्याला दिसतात. चकाकी आहे सीताफळावर. त्याप्रमाणे वजनाचा जर आपण विचार केला तर 375 ग्रॅम पर्यंत ह्या सीताफळाचं वजन भरतं. जगभ्रमंती करायला निघणाऱ्या धारूर तालुक्यातल्या वन विभागाच्या जंगलातली सीताफळं सध्या लिलाव पद्धतीनं विकली जात आहेत. धारूर वनक्षेत्रामध्ये एकूण वनक्षेत्र 6,500 हेक्टर आहे. त्यापैकी 3,500 हेक्टर क्षेत्रावर सीताफळाचे चांगल्या प्रकारे नैसर्गिक उत्पन्न आहे आणि त्या ठिकाणचा लिलाव नुकताच मागच्या आठवड्यामध्ये झालेला आहे. तो 66,500 रुपयाला तो लिलाव सुटलेला आहे. साधारण 6 गावांमध्ये थेटे गव्हाण, धारूर, मोहखेड या ठिकाणी सीताफळाचे केंद्र असे लिलावाचे आम्ही ठेवलेले होते. ज्या व्यक्तीने लिलाव घेतलाय त्यांचेच मजूर फक्त त्या जंगलामध्ये सीताफळ तोडण्यासाठी ऑथराइज केले जातात. भौगोलिक मानांकनाच्या यादीत सीताफळाचा समावेश होणं ही बाब महाराष्ट्रासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे. ऊस दराच्या प्रश्नावरून आज सांगली जिल्ह्यामध्ये कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या घराजवळ शेतकऱ्यांनी धरणं आंदोलन केलं. सांगली आणि कोल्हापूर भागातल्या ऊसाला 3,500 रुपये पहिली उचल मिळावी अशी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी होती. सर्वसामान्यांना असलेल्या माहितीच्या अधिकाराविषयी जनजागृती करणाऱ्या सजग नागरिक मंचाच्या 10वा वर्धापन दिन पुण्यात साजरा झाला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे उपस्थित होते. सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी लिहिलेल्या पालक आम्ही सारे या पुस्तकाचं प्रकाशन अण्णा हजारे यांच्या हस्ते झालं. माहितीचा अधिकार हा नागरिकांचा हक्क आहे. आज ज्याप्रमाणे माहितीच्या अधिकाराचा कायदा अस्तित्वात आहे त्याचप्रमाणे गावागावांमध्ये दारूबंदीचा कायदा अंमलात आला पाहिजे असं मत हजारे यांनी व्यक्त केलं. माधवराव गोडबोले यांनी माहितीचा अधिकार अंमलात आणण्यासाठी सिंहाचा वाटा उचलल्याबद्दल हजारे यांनी त्यांचं कौतुक केलं. शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक 50% नफा द्यावा, अन्यथा शेतीमालावरील निर्यातबंदी उठवावी या आणि इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीनं बीड जिल्ह्यातल्या कडा इथं शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. गोवंश हत्याबंदी कायदा तातडीनं रद्द करावा, रेडी रेकनरनुसार शेती कर्ज वाटप करावं, बाजार समितीमध्ये आधारभूत किमतीची शेतमाल खरेदी केंद्र सुरू करावीत, तसंच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी अशा मागण्याही या मेळाव्यामध्ये करण्यात आल्या. महिला उद्योजकांनी केलेल्या वस्तू आणि सेवांसाठी चांगली बाजारपेठ मिळावी या हेतूनं पनवेल इथं महिला उद्योजकांचा मेळावा घेण्यात आला. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट कोकण विभागातर्फे आयोजित या मेळाव्याचा लाभ अनेक महिला उद्योजकांनी घेतला. शोभिवंत वस्तू, खाद्यपदार्थ, अलंकार, कपडे, पर्यटन व्यवसाय या सर्वच क्षेत्रातल्या व्यावसायिकांनी या मेळाव्यामध्ये आपल्या वस्तू आणि सेवांची माहिती दिली. आर्थिक पाठबळासाठी महिला उद्योजकांना केंद्र सरकारच्या मुद्रा लोन योजनेची माहिती यावेळी देण्यात आली. शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर महिला कैद्यांना चांगलं आयुष्य जगता यावं यासाठी औरंगाबादच्या हर्सुल कारागृहामध्ये एक अनोखा उपक्रम राबवला जातोय. त्याविषयीचा हा वृत्तांत. औरंगाबादच्या हर्सुल कारागृह प्रशासनानं
मिंडा कॉर्पोरेशनच्या मदतीने कारागृहातच दुचाकीचे सुटे भाग तयार करण्याचा उपक्रम सुरू केलाय. वेगवेगळ्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असणाऱ्या कारागृहातल्या महिला कैदी दुचाकी वाहनांचे लॉक स्विच तयार करण्याचं काम करत आहेत. यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षणही देण्यात आलंय. यहाँ की रिक्वायरमेंट भी थी और वहाँ पे जैसे बाकी जेलों में काफ़ी इसके डिमांड रही है, तो हमने सोचा कि वैसा ही एक मॉडल हम यहाँ पे भी रेप्लिकेट करें, सो दैट सबको इनमेट्स को भी आगे फ्यूचर में सस्टेनेबिलिटी और स्किल डेवलपमेंट हो. उसी की और यहाँ की आवश्यकता के अनुसार हमने इसका प्रोजेक्ट यहाँ पे नया निर्माण किया. सध्या कारागृहात 90 महिला कैदी असून काही महिलांना यासाठी प्रशिक्षित करण्यात आले. या प्रशिक्षित महिला दिवसाकाठी 2300 स्विच तयार करतात, त्यासाठी त्यांना मानधनही दिले जाते. महिला बंद्यांसाठी अशा प्रकारचा कुठलाही प्रयोग कुठल्या जेलला झालेला नव्हता. आम्ही मिंडा कॉर्पोरेशनला विनंती सुद्धा करणार आहोत की आमच्या या प्रोजेक्ट मध्ये काम करणाऱ्या महिला बंद्यांना त्यांच्या कंपनीत त्यांनी सामावून घ्यावं. ज्या विलिंग आहे, ज्यांची इच्छा आहे काम करायची, अशा महिला बंद्यांना सुटल्यानंतर तिथे काम मिळेल. शिक्षा भोगत असताना स्वयंरोजगाराचे धडे गिरवणाऱ्या या महिलांच्या पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी हा उपक्रम नक्कीच आशादायी ठरेल. शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त इतर कुठलंही काम देऊ नये अशी भूमिका घेऊन 56व्या राज्यव्यापी शैक्षणिक संमेलनामध्ये ठराव घेणार असल्याचं संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे यांनी सांगितलं. उस्मानाबाद इथं सुरू झालेल्या या संमेलनामध्ये ते बोलत होते. विद्यार्थ्यांच्या सेल्फीबाबत राज्य शासनानं काढलेला अध्यादेश संभ्रम निर्माण करणारा आहे असं ते म्हणाले. शिक्षण व्यवस्थेत योग्य ते फेरबदल होणं गरजेचं असलं तरी त्यामुळे समस्या निर्माण होता कामा नयेत असं मत संमेलनाचे अध्यक्ष एम डी देशमुख यांनी व्यक्त केलं. यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार सुरजितसिंह ठाकूर यांच्यासह शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शिक्षकांच्या निवृत्तीवेतन योजनेतल्या भेदभाव धोरणाचा पुनर्विचार व्हावा, देशपातळीवर एकच अभ्यासक्रम असावा या मागण्या यावेळी करण्यात आल्या. 3 दिवस चालणाऱ्या या संमेलनात शिक्षण, कला आणि विविध विषयांवर मार्गदर्शन केलं जाणार असून ग्रामीण भागातले विद्यार्थी अधिक स्वयंपूर्ण कसे होतील या विषयावर चर्चाही होणार आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा आणि या माध्यमातून मुंबईतील तरुण तसंच बचत गटांना उद्योगांची संधी उपलब्ध व्हावी यासाठी मुंबई भाजपा मी मुंबई अभियान आणि स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक समितीच्या वतीनं मुंबईत 6 विभागात आठवडी बाजार भरवण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत लालबागच्या गरमखाडा मार्केट इथं मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये पहिल्या आठवडी बाजाराला सुरुवात झाली. यानंतर मुलुंड, वांद्रे, जोगेश्वरी, बोरिवली आणि वरळी या ठिकाणीही 1 दिवसाआड आठवडी बाजार भरवण्यात येईल अशी माहिती भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी दिली. या बाजारात जनतेला स्वस्त दरात ताजी आणि चांगली भाजी, फळं, मसाले, पापड आणि इतर 50 हून अधिक उत्पादनं उपलब्ध होतील, तसंच शेतकऱ्यांनाही थेट बाजारपेठ मिळेल. भारतातील 65% नागरिक शेतीवर अवलंबून आहेत, त्यामुळे ग्रामीण आणि कृषी अर्थनीतीच्या सक्षमीकरणाशिवाय सर्वांगीण प्रगती होणं शक्य नाही असा विचार दिवंगत शरद जोशी यांनी सातत्यानं मांडला असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. वसुंधरा काशीकर भागवत यांनी लिहिलेल्या शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचा या पुस्तकाचं प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते पुण्यात झालं, त्यावेळी ते बोलत होते. शेतीतील गुंतवणूक कमी करून उत्पादन कसं वाढेल यादृष्टीनं संशोधन होणं गरजेचं आहे, तसंच खुली अर्थव्यवस्थाच शेतीला तारक ठरेल असंही गडकरी म्हणाले. गुर्जर गौड ब्राह्मण हितैषणी सभा आणि श्री महर्षी गौतम संमेलनाच्या वतीनं मुंबईत बोरिवली इथं स्नेहमिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महिलांच्या सर्वांगीण विकासाकरता काम करणाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना यावेळी पुरस्कार देण्यात आले. प्रसिद्ध भारूडकार आणि मराठी लोकगायिका चंदाताई तिवाडी आणि भजन लेखिका ब्रह्मादेवी शर्मा यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया. प्रसार भारती, भारत लोकसेवा प्रसारक, प्रादेशिक वृत्त विभाग, दूरदर्शन केंद्र मुंबईकडून 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज 16 डिसेंबर 2016 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग, दूरदर्शन केंद्र, पीबी मार्ग, वरळी, मुंबई 30 या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे. अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ www.ddkmumbai.org वर उपलब्ध. भाजपच्या ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयवंतीबेन मेहता यांचं आज पहाटे मुंबईत अल्पशा आजारानं निधन झालं.
त्या 78 वर्षांच्या होत्या। जयवंतीबेन यांनी 1962 साली राजकारणामध्ये प्रवेश केला। नगरसेवक, आमदार, खासदार आणि केंद्रीय मंत्री असा त्यांचा राजकीय जीवनातला प्रवास राहिला। पक्ष उभारणीसाठी त्यांनी नेहमी समर्पित वृत्तीनं कार्य केलं। अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्रीपद भूषवलं होतं। लोकसभेत त्यांनी दक्षिण मुंबई मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं। 1975 साली आणीबाणीच्या काळातही 19 महिने तुरुंगवास भोगला। जयवंतीबेन मेहता यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी दादर इथल्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली आहे। जयवंतीबेन यांच्या निधनानं एक ज्येष्ठ सहकारी आणि उत्तम संसदपटू गमावला असल्याचं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे। मेहता यांच्या निधनानं पक्षातील मातृतुल्य व्यक्तिमत्व हरपलं आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे। भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीही शोक व्यक्त केला आहे। सोलापूर इथं आजपासून राज्य राखीव पोलीस दल परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली। राज्यभरातले राज्य राखीव पोलीस दलातल्या 16 गटातले 1500 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत। खो खो, कबड्डी, जलतरण, हॉलीबॉल, हॉकी या संबंधित खेळांबरोबरच वैयक्तिक खेळांचाही या स्पर्धेत समावेश आहे। 10 नोव्हेंबरपर्यंत या स्पर्धा चालणार आहेत। पुढच्या महिन्यात औरंगाबाद इथं होणाऱ्या राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत राखीव पोलीस दलाच्या संघाची निवड या स्पर्धेतून होणार आहे। सिंगापूर इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत भारतानं 8 सुवर्ण तसंच 8 रौप्य पदकांची कमाई केली। फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारामध्ये भारताच्या हरफुल, बजरंग पुनिया, जितेंद्र कुमार, दीपक पुनिया, हिरेंदर यांनी सुवर्ण पदकं पटकावली तर ग्रीको रोमन कुस्ती प्रकारामध्ये रवींदर, दीपक आणि हरदीप यांनी सुवर्ण पदकांची कमाई केली। फ्रीस्टाईल प्रकारामध्ये विकास, राहुल मान, संदीप काटे, अरुण कुमार आणि कृष्णन यांनी तर ग्रीको रोमन प्रकारामध्ये कृष्णन, रफिक आणि सचिन यांनी रौप्य पदक पटकावलं। ठळक बातम्या पुन्हा एकदा। भारत आणि ब्रिटन यांच्या भागीदारीमध्ये मेक इन इंडिया हा उपक्रम महत्वपूर्ण भूमिका बजावेल पंतप्रधानांचा विश्वास। मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया आणि स्मार्ट सिटी उपक्रमांना ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी दर्शवला पाठिंबा। जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम इथं भारतीय जवानांकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान, घुसखोरीचे 2 प्रयत्न हाणून पाडले। पाकिस्तानी गोळीबारात कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातले जवान राजेंद्र तुपारे धारातीर्थी, उद्या अंत्यसंस्कार। साऱ्या जगाचं लक्ष असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना ईमेल प्रकरणामध्ये एफबीआयकडून क्लीन चीट। मुंबई आणि कोकणपट्ट्यात प्रवासी वाहतूक आणि जेटी संबंधित केंद्राकडे पाठवलेल्या 69 पैकी 9 प्रस्तावांना केंद्राची मंजुरी, नितीन गडकरी। राज्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं सोयाबीनचं आयात शुल्क वाढवावं, मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी। आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या, माजी केंद्रीय मंत्री जयवंतीबेन मेहता यांचं मुंबईत अल्पशा आजारानं निधन, आज अंत्यसंस्कार। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर।